भाजप शिवसेना युती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या विक्रमाने निवडून येईल असा दावा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते. मोदींवर असलेला विश्वास, फडणवीसांनी राज्यात केलेली विकास कामे या जोरावर भाजप शिवसेना महायुती विक्रमी मतांनी निवडून येईल असा दावा करतानाच यासाठी विरोधकांची दिवाळखोरीही कारणीभूत असल्याचं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे. आता 25 जागा लढवणारेही विरोधी पक्ष होण्याची स्वप्ने बघू लागलेत असं म्हणत जावडेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही नाव न घेता टीका केली आहे. संसदेत 370 कलम हटवण्यासाठी काँग्रेसने बाजूने मतदान केले पण विरोधात बोलले. काँग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी यांनी युनोला प्रस्ताव दाखवला का अशी विचारणा केली. 24 तास काम करणारा आमचा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरती राहिली आहे. हा पण गड आम्ही फत्ते करणार असल्याचे जावडेकर यांनी निक्षून सांगितले. राम मंदिर हवे की नको काँग्रेस सांगत नाही. या संबंधीची अंतिम सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार आहे पण काँग्रेसकडून 2024ला सुनावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी मुद्दामहून खटला लांबवला आहे. खरे मंदिर झाले असून भव्य मंदिर होण्याची वाट आहे. धार्मिक ट्रस्ट संस्थांच्या माध्यमातून त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. NRC ही राजीव गांधी यांची आपत्ती आहे. GST ही काँग्रेसची देण आहे. सर्वांना विश्वासात घेऊन हा टॅक्स सुरू करण्यात आला. आता त्याला काँग्रेस गब्बर सिंग टॅक्स बोलत असल्याची आठवणही जावडेकर यांनी करून दिली. दरम्यान मराठा धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही मग 220 महाराष्ट्रात जागा कशा मिळणार असा सवाल केला असता या दोन्ही समाजाला आरक्षण मिळाले आहे. आमच्या काळात भ्रष्टाचार संपवण्यात आला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावर जनतेचा असलेला विश्वासामुळे हा आकडा आम्ही पार करणार असल्याचा पुनरुच्चार जावडेकर यांनी केला आहे. महाराष्ट्रामधल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, युती, महायुती ही ऐतिहासिक विजय मिळवेल. म्हणजे मला वाटतं एकदा 221 जागांचं विजयाचं रेकॉर्ड काँग्रेसने केलं होतं, त्याही पेक्षा जास्त जागा मिळतील. याची तीन कारण आहेत, चार कारण आहेत खरं म्हणजे. पहिलं म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा अद्भुत विश्वास. 5 वर्ष मुख्यमंत्री राहून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा मिळवलेला विश्वास, दोघांनी भारतात आणि महाराष्ट्रात केलेली विकासाची कामं आणि विरोध, आणि चौथं कारण विरोधी पक्षांची दिवाळखोरी. वैचारिक सुद्धा, नेतृत्वाची सुद्धा आणि कार्यक्रमाची सुद्धा. आणि त्यामुळे हा विजय आहे. मला हे डावे लोक किंवा काही जण ब्रूट मेजॉरिटी असं म्हणतात. ब्रूट म्हणजे लोकांनी निवडून दिलं आहे, हुकुमशाही नाही, लोकशाही पद्धतीने लोकांनी निवडून दिलेली संख्या आहे. ब्रूट म्हणणं किंवा पाशवी बहुमत म्हणणं हा जनतेचा अपमान आहे. हा जनतेने दाखवलेला अद्भुत विश्वास आहे विकासासाठी आणि नेतृत्व मोदींचं विश्वासार्हता त्यासाठी लोकांनी मतं दिली. आणि समोर नेहमी कंपॅरेटिव्ह असतं, समोर काय दिसतं. काँग्रेस म्हणजे दोन पक्षाची, एक पूर्वी अल्डस हक्सलेचा निबंध होता टेल ऑफ टू सिटीज, तसं आत्ता टेल ऑफ टू पार्टीज. असं जर आपण पाहिलं तर दोन पक्षांच्या दोन गोष्टी काय, दोन तऱ्हे आहेत पहा. निवडणुकीत विजयी झाल्यावर आमच्या पक्षाच्या ऍक्टिव्हिटी आणखी वेगाने सुरू झाल्या. आमचे नवे सदस्य नोंदणी सुरू झाली, 7 कोटी ऍडिशनल मेंबर झाले. पहिले 11 कोटी होते, आता 7 कोटी वाढले, 18 कोटी झाले. अमित शहा आमचे अध्यक्ष, गृहमंत्री झाले तर लगेच JP नड्डांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडणूक सुद्धा झाली. त्यांचे प्रचार प्रसार, निर्णय घेणं आणि सबंध, देशभर दौरे सुरू झाले.
आणि काँग्रेसचं काय आहे? पहिले 2 महिने कोण कार्यकारी अध्यक्ष किंवा कोण अध्यक्ष याचाच पत्ता लागेना त्यांना. आणि आता राहुल गांधी आहेत कुठे हा त्यांना मध्ये मध्ये एकसारखा शोध घ्यावा लागतो. ही त्यांची स्थिती आहे. गायब, म्हणजे गायब हा हिंदी सिनेमा होता पण राजकारणात गायब हे पहिल्यांदाच पाहिलं लोकांनी. आमचा पक्ष 24 घंटे काम करणार आहे. म्हणजे आज सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की महाबलीपुरमला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चेचा एक नवा पद्धती त्यांनी सुरू केली. पण सकाळी मॉर्निंग वॉकला स्वतः जाताना किनाऱ्यावर जिथे कुठे प्लास्टिक दिसलं ते उचलून सुद्धा पंतप्रधानांनी, म्हणजे सतत काम. आणि तिकडे काही काम नाही तर मग लोकांना ही दिवाळखोरी स्पष्ट दिसली आणि म्हणून लोकांच्या मनातून काँग्रेस तर आधीच उतरली. राष्ट्रवादी ही महाराष्ट्रापुरताच आहे आणि त्यांचंही आता अवसान संपुष्टात आलं हे आता माहिती आहे सगळ्यांना. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पण तोही यावेळेला आम्ही गड फतेह करू, म्हणजे काही प्रश्न नाही त्याच्यात.